विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स पार्ट फर्स्ट मधील जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, त्यामधला आपण आज ग्राफिकल मेथड हा पॉइंट आपण आज पाहत आहोत. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधील जो दुसरा क्वेश्चन आहे त्यामधील एक्झाम्पल नंबर सेकंड जे आहे ते आपण आज घेतलेला आहे. जसं की पहिले इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह आणि दुसरे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री. आता हे जे इक्वेशन आहेत त्याचे आन्सर जे आपल्याला काढायचे असतात ते ग्राफिकली मेथडनी काढायचे असतात. म्हणून आपल्याला ग्राफ प्लॉट करून आपल्याला आन्सर आपल्याला काढावे लागतील. ओके, मग आन्सर काढण्यासाठी आपल्याला या पद्धतीने काही टेबल तयार करावे लागतील. जसं की हे पहिले इक्वेशनचं म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह या इक्वेशनचं पहिलं टेबल मी तयार केलेलं आहे आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री या सेकंड इक्वेशनचं हे टेबल तयार केलेलं आहे. पहिले इक्वेशन तयार करायचं कशासाठी, तर आपल्याला ग्राफ काढण्यासाठी कोऑर्डिनेट माहीत हवेत. म्हणून कोऑर्डिनेट तयार करण्यासाठी हा टेबल तयार करावा लागतो. कोऑर्डिनेट आपल्याला काढण्यासाठी एक्सच्या व्हॅल्यू मनाने यामध्ये पुट कराव्या लागतील, त्याच वेळेला आपल्याला वायच्या व्हॅल्यू मिळतील किंवा वायच्या व्हॅल्यू मनाने पुट केल्यानंतर एक्सच्या व्हॅल्यू मिळतील. आपण इथे आज एक्सच्या व्हॅल्यू सगळ्या पुट केल्या आहेत, जसं की 0, 1, 2 आणि 3 या मनाने पुट केलेल्या आहेत आपण स्वतः आणि आपणाला वायच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. आता ते कसे मिळतात काय मिळतात आपण आता ते पाहणार आहात. जसं की बघा, पहिले क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, हे केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू ज्या वेळेला आपण 0 पुट करणार आहे त्यावेळेला आपल्याला वायची व्हॅल्यू 5 मिळणार आहे. ओके, आपण ती कशी मिळते ते आपण आज पाहणार आहोत. जसं की पहिले क्वेश्चन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, पुट त्यामध्ये केलेलं आहे एक्स इज इक्वल टू 0, म्हणून आपल्याला इक्वेशन मिळेल 0 + y = 5. जिथे एक्स आहे त्याच्या ठिकाणी आपण 0 पुट केलेला आहे, म्हटल्यानंतर वाय आणि फाईव्ह हे ज्या व्हॅल्यू आहे जसं तसं पुढे येतील, म्हणजेच काय येईल 0 + y = 5 आणि आपल्याला आन्सर मिळेल y = 5. म्हणजेच आपण ज्या वेळेला एक्सचे व्हॅल्यू 0 पुट करणार आहे त्यावेळेला वायची व्हॅल्यू 5 मिळेल. त्याच पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट आपल्याला मिळतील 0 आणि 5. नेक्स्ट आहे एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करणार आहे, म्हणून x + y = 5 मध्ये पुट केलेलं आहे आपण x = 1, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी काय येईल 1 येईल, म्हणजे इक्वेशन आपल्याला मिळेल 1 + y = 5 आणि आपले पुढलं इक्वेशन तयार होईल y = 5 - 1. बिकॉज हे प्लस 1 इकडून इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यानंतर आपले साईन बदलतं, म्हणजेच काय येईल प्लस 1च्या ऐवजी इकडं मायनस 1 येईल, म्हणजेच y = 5 - 1, म्हणजेच आन्सर आपलं y = 4. म्हणजेच आपण टेबलमध्ये ज्या वेळेला एक्सची व्हॅल्यू 1 पुट करणार आहे त्यावेळेला वायची व्हॅल्यू आपल्याला 4 मिळेल. त्या पद्धतीने आपल्याला कोऑर्डिनेट मिळतील 1 आणि 4. तसंच तिसरं इक्वेशन आपल्याला तयार केल्यानंतर ज्या वेळेला आपण एक्सची व्हॅल्यू 2 पुट करणार आहे त्यावेळेला आपल्याला आन्सर काय मिळते ते आपण आता पाहूया. ओके, जसं की बघा x + y = 5 या इक्वेशनमध्ये पुट केलेलं आहे एक्सची व्हॅल्यू 2, त्यावेळेला आपल्याला मिळेल इक्वेशन 2 + y = 5, म्हणजेच इक्वेशन पुढे तयार होईल y = 5 - 2 आणि आपला आन्सर येईल y = 3. म्हणजे ज्या वेळेला आपण एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली होती त्यावेळेला आपल्याला वाय मिळायला 3, म्हणजेच एक्स वाय कोऑर्डिनेट मिळतील 2 आणि 3. त्याच पद्धतीने आपण बघा पुढं एक्सची व्हॅल्यू 3 ज्या वेळेला पुट करणार आहे या इक्वेशनमध्ये त्यावेळेला 3 + y = 5 असं आपल्याला इक्वेशन मिळेल. हा 3 + y = साईनच्या पलीकडे गेल्यानंतर -4 आणि आपल्याला लास्टला आन्सर मिळेल y = 2 मिळेल. म्हणजे ज्या वेळेला आपण एक्सची व्हॅल्यू 3 पुट करणार आहे त्यावेळेला आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल 2. अशाच पद्धतीने आपले कोऑर्डिनेट होतील 3 आणि 2. अशा पद्धतीने आपला पूर्ण असा टेबल पहिल्या इक्वेशनचा तयार होईल, तसाच टेबल आपण सेकंड इक्वेशनचा तयार करून घेणार. इथं मी एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या होत्या मनाने, तसं आपण सेकंड इक्वेशनमध्ये वायच्या व्हॅल्यू पुट करून आपण बघूया. ओके, जसं की x - y = 3 हे इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये पुट केलंय y = 0, वायची व्हॅल्यू ज्या वेळेला 0 पुट केलेली आहे त्यावेळेला आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळते आपण आता पाहणार आहोत. जसं की बघा इक्वेशन आपल्याला मिळतंय x - 0 = 3, कारण एक्सची व्हॅल्यू आपण पुट करत नाही तर वायची व्हॅल्यू आपण पुट करतोय, म्हणून वायच्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल 0 आपल्याला ठेवावे लागेल. ओके, म्हणजेच आपण काय होईल x = 3. देन बघा ज्या वेळेला वायची व्हॅल्यू 0 आपण पुट केले आहे त्यावेळेला एक्सची व्हॅल्यू 3 मिळाली, आपले कोऑर्डिनेट झाले 3 आणि 0. त्याच पद्धतीने आपलं दुसरं इक्वेशन त्याच पद्धतीने मिळेल. बघा x - y =
थ्री पुट त्याच्यामध्ये आपण करणार आहे वाय ची व्हॅल्यू वन अशी पुट करणार आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री असं इक्वेशन तयार होईल. मग नेक्स्ट लाईनला एक्स इज इक्वल टू थ्री हा मायनस वन इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेले तर प्लस वन होतो, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू थ्री प्लस वन, ॲन्सर येईल एक्स इज इक्वल टू फोर. म्हणजे ज्या वेळेला आपण एक्सची सॉरी वायची व्हॅल्यू वन पुट करणार आहे त्यावेळेला आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, फोर मिळाली, म्हणजे आपले कोऑर्डिनेट होतील फोर आणि वन. ओके, मग त्याच पद्धतीनं वायची व्हॅल्यू आपण टू पुट करून बघूया. जसं की बघा इथं एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री या इक्वेशनमध्ये पुट करतोय आपण वायची व्हॅल्यू टू, म्हणून एक्स मायनस टू इज इक्वल टू थ्री. नेक्स्ट होईल एक्स इज इक्वल टू थ्री प्लस टू, म्हणजेच एक्स इज इक्वल टू फाईव्ह. म्हणजे ज्या वेळेला आपण वायची व्हॅल्यू टू पुट केली होती त्यावेळेला एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, फाईव्ह मिळाली. तसेच आपण टेबलमध्ये ती ठेवूया. ओके, जसं की बघा वायची व्हॅल्यू टू आपण पुट केली होती मनाने, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली फाईव्ह, म्हणजे आपले कोऑर्डिनेट झाले फाईव्ह आणि टू. आता बघा वायची व्हॅल्यू आपण थ्री पुट करून बघूया. ओके, म्हणून बघा पुढं एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री या इक्वेशनमध्ये आपण पुट करणार आहे वाय इज इक्वल टू थ्री, म्हणजेच काय येईल एक्स मायनस थ्री इज इक्वल टू थ्री. ओके, इथं जरा थ्री आहे समजून घ्या. एक्स इज इक्वल टू हा मायनस थ्री इज इक्वल टू साईनच्या पलीकडे गेला तर प्लस थ्री, म्हणजेच काय येईल एक्स इज इक्वल टू थ्री प्लस थ्री, याचा अर्थ एक्स इज इक्वल टू सिक्स अशी आपल्याला व्हॅल्यू मिळेल. ज्या वेळेला आपण वायची व्हॅल्यू थ्री पुट करणार आहे त्यावेळेला एक्सची व्हॅल्यू किती आली, सिक्स आली. आपण ती टेबलमध्ये लिहून घेऊया. जसं बघा वायची व्हॅल्यू थ्री आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, सिक्स मिळाली, आणि आपले कोऑर्डिनेट किती झाले, सिक्स आणि थ्री. या पद्धतीने आपला पहिला आणि दुसरा टेबल दोन्ही आपल्याला तयार होतील आणि त्याचे कोऑर्डिनेट सुद्धा मिळतील. या कोऑर्डिनेटवरून आपण आता काय करणार आहोत, ग्राफ तयार करून घेणार आहे. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसचा ग्राफ काढलेला आहे आणि स्केल सुद्धा घेतलेला आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. अशा पद्धतीने आपण टोटल ग्राफ काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये प्लॉटिंग करायला सुरुवात करू. जसं की इथं बघा पहिलं जे इक्वेशन आहे, पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह या इक्वेशनमध्ये आपल्याला जे कोऑर्डिनेट आलेले आहेत ते कोऑर्डिनेट आपल्याला काय करायचे आहेत, ग्राफवरती प्लॉट करून घ्यायचे आहेत. जसं की बघा पहिलं कोऑर्डिनेट आहे 0 अँड 5, म्हणजे आपण एक्स ऍक्सिसवरला 0 पॉईंट आणि वाय ऍक्सिसवरला 5 पॉईंट. ओके, या पद्धतीने आपण काय करणार आहे, प्लॉटिंग करून घेणार आहे. जसं की इथं आत्ता हा कोऑर्डिनेट आहे तो आता ह्याचा पॉईंट कुठे येईल, तर या 5 वरती येईल. इथं आपण काय करणार आहे, एक पॉईंट देऊन गोल करणार आहे आणि तिथं आपण कोऑर्डिनेट लिहून घेणार, जसं की 0 अँड 5. ओके, दुसरा पॉईंट आहे, दुसरा कोऑर्डिनेट आहे 1 अँड 4, एक्स ऍक्सिसवरला 1 आणि वाय ऍक्सिसवरला 4, म्हणजे इथं आपला पॉईंट येईल. इथं सुद्धा आपण कोऑर्डिनेट त्याच्या बाजूला लिहून घेणार आहे 1 आणि 4. ओके, तिसरा पॉईंट आहे 2 आणि 3. ओके, एक्स ऍक्सिसवरला 2 आणि वाय ऍक्सिसवरला 3, म्हणजेच पॉईंट आपला कुठे येईल, तर इथं येईल. ओके, इथं सुद्धा आपण प्लॉट करणार आहे, त्याच्या साईडला कोऑर्डिनेट आपण लिहून घेणार आहे. चौथा पॉईंट येईल 3 आणि 2, एक्स ऍक्सिसवरला 3 आणि वाय ऍक्सिसवरला 2. ओके, या पद्धतीने आपला चौथा सुद्धा पॉईंट इथं येईल आणि त्याचे कोऑर्डिनेट 3 2, त्याच्या शेजारी आपण लिहिणार आहे. आता शेजारी लिहिल्यानंतर हे चार पॉईंट आपले आलेले आहेत. आता हे चार पॉईंट एका ओळीत आलेले आहेत, म्हणून आपण काय करूया, एक लाईन काढून घेऊया. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी लाईन काढून घेतलेली आहे. या पहिल्या टेबलची ही लाईन असल्यामुळे मी काय केलेलं आहे, ही लाईन काढून घेतल्यानंतर या लाईनला मी इक्वेशनचं नाव दिलेलं आहे. असं तुम्ही सुद्धा करायचं. आता मी पेनचा वापर करतोय, तुम्ही पेन्सिलचा वापर करायचा आहे एक्झाममध्ये. ओके, तसंच आता आपण काय करूया, दुसरा जो टेबल आहे, दुसऱ्या टेबलचे प्लॉट करून आपण याच ग्राफवरती घेऊया. ओके, दुसरा जो टेबल आहे म्हणजेच कुठलं, दुसरं इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री, त्याचे जे कोऑर्डिनेट आहे ते आपण काय करू, प्लॉट करून या ग्राफवरती घेऊ. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट जो आहे 3 आणि 0, एक्स ऍक्सिसवरला 3 पॉईंट आणि वाय ऍक्सिसवरला 0 पॉईंट, ह्याचाच अर्थ हा जो पॉईंट आहे तो इथे येईल. ओके, आणि त्याचे आपण कोऑर्डिनेट लिहून घेऊया, काय आहेत 3 आणि 0, 3 आणि 0. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे 4 आणि 1, एक्स ऍक्सिसवरला 4 आणि वाय ऍक्सिसवरला 1, ह्याचाच अर्थ पॉईंट आपला इथं येईल. ओके, आणि त्याचे कोऑर्डिनेट असतील 4 आणि 1, ते आपण लिहून घेतले त्याच्या बाजूला. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे 5 आणि 2,
टू, एक्स ऍक्सिस वरला 5 आणि वाय ऍक्सिस वरला 2, याचा अर्थ आपला पॉइंट इथं येईल. ओके, त्याचे कोऑर्डिनेट आपण त्याच्या बाजूला लिहून घेऊया, 5 आणि 2. पहिला, दुसरा आणि तिसरा पॉइंट आपण प्लॉट करून घेतलेला आहे, जसं की 3 0 हा कोऑर्डिनेट असेल तर काय येईल, आपला पॉइंट इथे येईल. ओके, 4 1 असेल तर एक्स ऍक्सिस वरला 4 आणि वाय ऍक्सिस वरला 1, म्हणजे आपला पॉइंट इथे येईल. तसाच तिसरा पॉइंट 5 आणि 2 असेल तर एक्स ऍक्सिस वरला 5 आणि वाय ऍक्सिस वरला 2, असा आपला पॉइंट इथे येईल. ओके, त्या पद्धतीने आपला चौथा पॉइंट जो आहे 6 आणि 3, जसं की एक्स ऍक्सिस वरला 6 आणि वाय ऍक्सिस वरला 3, याचा अर्थ आपला पॉइंट इथे येईल. ओके, आपण इथं काय करून घेऊया, प्लॉट करून घेऊया, त्याचे कोऑर्डिनेट त्याच्या साईडला आपण लिहूया, 6 आणि 3. असे आपले 4 पॉइंट होतील. आता हे 4 पॉइंट आपण एका लाईनने जोडून घेऊया. ओके, अशा पद्धतीने मी या 4 पॉइंटमधून मी लाईन तुमच्यासमोर काढून घेतलेली आहे. आता ही जी लाईन आहे ती एक्स मायनस वाय इजिक्वल टू 3 या इक्वेशनची आहे, म्हणून आपण या लाईनला इक्वेशन लिहून घेऊ, एक्स मायनस वाय इजिक्वल टू 3, आणि त्याला आपण बॉक्स जरी केलं तरी चालेल, जसं की इथं सुद्धा करतो. ओके, आता हे जे 2 लाईनी आहे ते इंटरसेक्ट झालेले आहेत या पॉइंटमध्ये, म्हणजे आपल्याला 4 आणि 1, जसं बघा एक्स ऍक्सिस वरला 4 आणि वाय ऍक्सिस वरला 1, ओके, इथे इंटरसेक्ट झालेलं, म्हणून आपली एक्सची व्हॅल्यू 4 मिळाली आपल्याला आणि वायची व्हॅल्यू 1 मिळाली, म्हणजे त्या पद्धतीने आपण काय करून घेऊया, त्याचा अँसर लिहून घ्या. अँसर असेल द सोल्यूशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपले पूर्ण अँसर असेल, म्हणजे आपणाला एक्सची आणि वायची व्हॅल्यू किती मिळाली, 4 आणि 1. ओके,